वंदनीय शिवशाहीर महाराष्ट्र भूषण पद्म विभूषण अलंकृत श्री बलवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यासी शिरसाष्टांग दंडवत। ज्ञानवंत शब्दवंत भाषापंत तुम्ही, जयवंत कीर्तिवंत वरदवंत तुम्ही, दानशूर नीतिवंत गुणवंत तुम्ही, श्रीमंत बलवंत शिवसंत तुम्ही। हिंदुकुल सूर्य श्री शिवरायांच्या धारधार शस्त्राची धमक, त्यांच्या दिगंत कीर्तीचं गुणवर्णन करताना आपल्या प्रतिभेची चमक, त्या उज्ज्वल प्रतिभेच्या पाठीशी असलेली आपल्या शब्द सामर्थ्याची कुमक यांची बेरीज म्हणजे आपलं झळाळतं शब्दवैभव। स्वदेश स्वधर्म यावर घाला घालणाऱ्या परकीय आक्रमकांविरुद्ध श्री शिवरायांचं शस्त्र होतं। त्यांचा तो पराक्रम नव्या पिढीला सांगण्याची आपल्या शब्दांचं अस्त्र होतं। त्या शब्द सामर्थ्याच्या जोरावर आपण शिवरायांचा इतिहास देशवासियांच्या मनामनात जागवलात, तुम्ही भर भरून दिलं, धन्य तुमची। आपण आयुष्यभर छत्रपती श्री शिवरायांच्या गडकोटांवर वावरलात, आपल्या हृदयातील शिवदीप नव्या पिढ्यांच्या हृदयात प्रज्वलित केलात, श्री शिवरायांचा आदर्श तरुणांना देण्यासाठी जीवनभर नंदा दीपासारखे तेवलात, धन्य तुमची। हिंदवी स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी गडकोटांवर हर हर गरजत रक्ताने नखशिखांत नाहलेल्या मराठमोळ्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास लिहिताना आपली लेखणी भवानी तलवारीप्रमाणे लखलखली। उमलत्या पिढीसमोर शिवरायांचा इतिहास मांडण्यासाठी आपल्या प्रतिभेने वक्तृत्व नाट्य काव्य अभिनय या साऱ्या माध्यमांचा सर्वोत्कट आविष्कार घेतला, धन्य तुमची। सरस्वतीची पूर्ण कृपा लाभलेली आपली लेखणी आपण व्यक्तिगत स्वार्थासाठी अनुदानासाठी व कुणा सत्याधीशासाठी न झिजवता पारतंत्र्याच्या अंधकारात पिचत असलेल्या स्वराष्ट्राला स्वाभिमानाचा प्रकाश देण्यासाठी खर्ची घातलीत, धन्य तुमची। त्या तुमच्या लेखणीला प्रणाम, तुमच्या अविरत तपश्चर्याला प्रणाम, तुमच्या त्या श्री शिवराय निष्ठेला प्रणाम, तुमच्या भरतभूच्या भक्तीला प्रणाम, तुमच्या या अतुल्य दातृत्वाला मनःपूर्वक प्रणाम। आज हे मानपत्र श्री छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी स्फूर्तीला वंदन करून आम्ही भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखेच्या वतीने आपणाला श्रद्धापूर्वक समर्पित करत आहोत, स्वीकार करावा ही विज्ञापना। मार्गशीर्ष वद्य द्वितीया श्रीमन नृप शालिवाहन शके 1941 शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2019 आपले विनीत राजेंद्र जोग राष्ट्रीय सचिव जगदीश धोंगडे अध्यक्ष शिवाजीनगर शाखा विश्वास नायडू सचिव शिवाजीनगर शाखा भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा पुणे। आपले राष्ट्रीय सचिव श्री राजन जोग यांच्या हस्ते हे मानपत्र प्रदान होत आहे। धन्यवाद राजनजी। खरोखरच महाराष्ट्राच्या भूमीमधल्या अनेक अस्सल हिरे माणके रत्नांपैकी एक लखलखता हिरा असणारे आपले बाबासाहेब आणि हिऱ्याचे मूळचे तेज असलेले अधिक विकसित करणारे त्याची आभा वाढवणारे असे अस्सल बावनकशी कोंदणासारखे असलेले आपले मुलाखतकार श्री सुधीरजी गाडगीळ। या मंचावरील हिरा आणि कोंदणांकडे मी सर्व सूत्रे आता सुपूर्त करत आहे। मंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी सभागृहातील आपल्या स्थानांवर बसावे। आपणा सर्वांसाठी एक महत्त्वाची विनंती आहे, कृपया आपले मोबाईल मुलाखतीच्या मध्ये वाजून अडथळा निर्माण करणार नाहीत याची काळजी घ्या। मुलाखत सुफळ संपूर्ण झाल्यानंतर आपले अध्यक्ष श्री जगदीशजी धोंगडे आभार प्रदर्शन करतील, त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत होऊन मगच कार्यक्रम संपेल, कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी। मी आता सर्व सूत्रे श्री सुधीरजी गाडगीळ यांच्याकडे सुपूर्त करते, धन्यवाद। नमस्कार। बाबासाहेब बरोबर 7 म्हणजे 7 रंगमंचावर येणार याची खात्री असलेल्या बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या आपण सर्वजण 7:05 कमी असतानाच शेवटपर्यंत येऊन या मुलाखतीचा आस्वाद घ्यायला उपस्थित झालात, आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत। त्याचप्रमाणे अवघं आत्ता कुठे 98 होत असलेल्या बाबासाहेबांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माझं वंदन।
पु ल देशपांडेंनी गणगोतमध्ये बाबासाहेबांवर लिहिताना असं म्हटलंय की जगण्याचं प्रयोजन बमो पुरंदरांना वयाच्या 16व्या 17व्या वर्षीच गवसलं. शिवचरित्र लिहिणं हे प्रयोजन सापडल्यावर पुढच्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका ड्रॉइंग मास्टरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास अद्याप चालू आहे. इतिहासाचे डोळस उपासक मुद्दे मांडताना तपशीलवार कडक पकड विलक्षण स्मरणशक्ती यामुळे त्यांना ऐकत असताना इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असं वाटतच नाही. अशा शब्दांचा नाद आणि मुद्दा सांभाळणाऱ्या बाबासाहेबांना त्यांच्या 98व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं प्रणाम करून भारत विकास परिषदेच्या सौजन्यानं होत असलेल्या या मुलाखतीला अनौपचारिक खरं तर मुलाखत कसली मी काय यांची मुलाखत घेणार अनौपचारिक गप्पांना आरंभ करतो. यापूर्वी जवळजवळ 6 ते 7 वेळा बाबासाहेबांशी आपल्या सर्वांच्या साक्षीनं गप्पा झालेल्या आहेत पण आज भारत विकास परिषद हे 98 वर्ष लक्षात घेऊन संपूर्ण मुलाखत चित्रबद्ध करणार आहे आणि या चित्रबद्ध करत असल्यामुळे पूर्वीच्या मुलाखतीमध्ये येऊन गेलेल्या काही प्रश्नांची पुनरुक्ती करत संपूर्ण त्यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही हा प्रयत्न करत आहोत. त्यांना मी त्या जीवनपटाकडे जात असताना एक गोष्ट विचारू इच्छितो. बाबासाहेब आता राम मंदिर उभारलं जात आहे आपण कार सेवेमध्येही होतात ना तर हो. कार सेवेची आठवण आणि आता राम मंदिर होत आहे तर काय वाटतंय? राम मंदिर होत आहे याचा आनंद प्रत्येकाला होतोय. काहीदा बोलून दाखवण्याचं धाडस होत नाही आहे पण तो त्यांना आनंद नक्की होतोय. राम मंदिराकरता आम्ही जेव्हा झासीला गेलो त्यावर पुढे जाऊ दिलं नाही, पोलिसांनी अडवलं. त्या मला आठवत आहे की माझ्याबरोबर जे 5-7 जण होते ते रात्री मुक्काम करावा लागला तर चक्क फुटपाथवरती आम्ही झोपलो. बर, त्याचं वाटतं की रामाच्या घरी आम्ही आलो, तो संपन्न राम आणि त्याच्या घरी आल्यानंतर त्याच्या दारामध्ये फुटपाथवर आम्ही झोपलो होतो. सगळी रात्र आम्ही तिथं झोपलेलो होतो. पण आज तोच राम समर्थ होऊन उभा राहतो आहे याचा निश्चित आनंद आहे. आपल्याला हे माहिती आहे का की राम मंदिर व्हावं असं ज्यांच्या ज्यांच्या मनात होतं त्यात काही अहिंदूही होते. तपशील हे तर सांगत नाही पण तो त्यांनाही वाटत होते की हे झालं पाहिजे. तेव्हा रामाकडे आपण त्या दृष्टीने पाहू की मग आज सगळ्याच गोष्टी वेळा पण त्या थोडा अरिप्त दृष्टीने पाहायला शिकलं पाहिजे. शिकायची वेळ आली आहे पण शिकलं पाहिजे की अलिप्त रीती पाहायला पाहिजे. पुढच्या सगळ्या जीवनपटातल्या प्रश्नांकडे जाण्यापूर्वी मुळात एक उत्सुकता बऱ्याच जणांना आहे म्हणून बाबासाहेब विचारतो की तुमचं मूळ आडनाव म्हणे वाघ, त्याच्या आधी कर्नाटकात असताना आणखीन वेगळं आडनाव, हे पुरंदरे कुठनं आलं? खरं आम्ही मूळचे कर्नाटकी आहोत असं परंपरेने माहिती आहे. आता मूळचा कर्नाटकात केव्हा 7-8 वर्ष पुढे आलो ते मोरगाव लावलो. पुरंदर तालुक्यामध्ये मोरगाव हे जे गणपतीचं स्थान आहे मोऱ्या तिथं आमचे पूर्वज त्यावेळेला आले. बहुतेक दुसरा बिष्ठा पडला असेल पण तिथं आलेले असत. त्यावेळेला आमचं आडनाव लोकरस असं होतं, लोकरस. पण पुढे आता दंतकथा आहे त्याला काही कागदोपत्री पुरावा नाही आहे, त्याला मी ट्रॅडिशनल अकाउंट असं म्हणतो. परंपरेने चालत आलेली ऐकत तर आमचं आडनाव वाघ कसं पडते लोकरसात आहे. आजही लोकरस आडनावचे लोक आहे तर काय थोडेसे आहेत तिथे. वाघ तर आहेतच, पुरंदर तर आहेतच, पण लोकरसाचं आपलं वाक्य कसे झाले फार गमतीदार कथा आहे आणि पूर्ण वास्तव पूर्ण वाटते. खरे खोटं आम्हाला काय माहिती नाही, दंतकथा आहे, कागदोपत्री पुरावा नाही. त्याबद्दल एक घोडचं गाव होतं ते छोटं होतं मोरगाव.
तर एक मॅन इटर म्हणजे माणसाला खाणारा वाघ हा त्या भागात सुटला होता. त्याचा लौकिकही पसरला होता, लोक घाबरायचे. त्या आमच्या घरामध्ये एक फक्त विधवाबाई शिल्लक होती आणि तिचं लहान मुल. ती संध्याकाळच्या वेळेला करा दधी तिथून वाहते, करा करीचं पाणी आत्रे, आम्ही एकच गावचे. तर त्या करीच्या करीचं पाणी आणण्याकरता ही आमच्या घरातली जी एक एक बाई पुरुष पुरुष कोणी नाही, तिचं पतीपर्यंत पावलेला घरात एक तिचं मूल, ते एका रक्त्यावर त्याचं ठेवलेलं. मुलाचं वय काय होतं कोण जाणे, बहुतेक एखाद्या वर्षाचं सव्वा वर्षाचं असेल. आणि त्याला ठेवून ती पाणी आणण्याकरता नदीवर गेली, ते घागर घेऊन गेली. त्यांनी पाणी घेतलं, संध्याकाळची वेळ अंधार पडत चाललेला आहे, पण पाणी घेतलं आणि परत यांनी आले. एवढ्यात एकदम गावामध्ये जरा ओरडाओरड पळापळ, दाराच्या खिडक्या लावणं. हे जे मी बोलतोय ते सुमारे 500 वर्षापूर्वीचं आहे. परंतु ते तिला म्हणलं काय काय झालं, काय लोक काय झेपत आहेत. त्या कोणी तिला हात पडतो, आत या का आत या, वाघ 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 सुटलाय, पण तो मारील तुला, तो आत ये. तेव्हा ती आत नाही गेली, वाघ. तिला आपल्या मुलाची आठवण झाली की मुलाला एकटं घरात ठेवलं आहे, दाराशी ते रक्त्यावरती आहे, घर दुसरं कोणीही नाही आहे, शेजारी पाजारी आहेत पण शेजारी आहेत. पण ती घाई घाई न ते घागर टाकून दिली आणि ती घरी गेली. आणि पाहते तर खरंच ती उभी राहिली, समोर वाघ बसलेला होता आणि पोरग रक्त त्या रक्त्यावरती अंगठा चुकत असेल बहुतेक, आणि ते पोरत येत होतं. ते घाबरली, दंतकथेप्रमाणे असं म्हणाली की माझं पोर वाचो, तुझं नाव ठेवीन. बर बर. आणि त्या स्वामी आम्ही वाघ झालो. त्या लोकरसाचे वाघ हे आम्ही त्यामुळे झालो. पुढच्या काळामध्ये मग पुरंदर केल्यावरती आमच्या घरातले लोक काही नोकरीला आले. बर. आणि म्हणून मग पुरंदरे वाघ असं नाव पडलं. बरोबर. पण वाघ हे गळून पडलं आणि पुरंदरे हे नाव शिल्लक. पुरंदर म्हणजे इंद्र, देवांचा राजा. पुरंदारी ती सहा पुरंदरा. बरोबर. म्हणजे राक्षसांची 100-200 असतील, 50 असतील कळत, पण नगर शहर उद्ध्वस्त करणारा तो पुरंदारी ती सहा पुरंदर होता. म्हणून ते आम्ही पुरंदरे होतो. त्यापासून सगळे पुरंदरे आढळ होतो. पण काही आमचं आढळ पुरंदरे करतात, पुरंदरे. जवळजवळ आपल्यापैकी बहुतेकांना कल्पना असेल, त्यांचे चाहतेच आहात आपण. 12,000 अधिक व्याख्यानं केलेली आहेत, म्हणून उत्सुकतेपोटी विचारतो बाबासाहेबांना, पहिलं जाहीर व्याख्यान कुठं दिलं? पहिलं मी तारीख 25 डिसेंबर 1954 या दिवशी आता लक्षात आहे ते खरं आहे काय करत नागपूरला एक राजाराम सीताराम लायब्ररी म्हणून आहे, आताही आहे, जुने फार चांगली लायब्ररी. तर माझ्या एक भगिनी या नागपूरला दिलेल्या होत्या, त्यांचं तिकडचं आडनाव हरदास. तर त्यांच्याकडेच मी उतरलो होतो आणि त्या मला म्हणाल्या, माझ्या बहीण म्हणाल्या की बाबासाहेब तुम्ही एक तरी व्याख्यान आमच्या महिला मंडळात किंवा सात नागपूर वृद्धीत दिलं पाहिजे. बर. कारण लोकांना एवढं माहीत झालं होतं की मी इतिहासाचा एक विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे. मी म्हटलं नाही, मी जाहीर व्याख्यानं कधी देत नाही, दिली नाही आहेत. त्यामुळे माझ्याकरता दिलं पाहिजे, नाही तर लोक मला नावं ठेवतील त्या कथलोक तुझा भाऊ तुझं ऐकत नाही, तर माझ्याकडं तर तेवढे कर. ते मी ताबडतोब हो दे म्हटलं, पण 2-3 दिवसात मी म्हटलं बरं मी देईन. आता तर पहिलं व्याख्यान 25 डिसेंबर या दिवशी त्या लायब्ररीत झालं नागपूर. मला एकाच गोष्टीचं जरा
आता जे खटकलं तेही सांगतो अगदी. त्या लायब्ररीचा पुढे पुढच्या काळात काही काही वर्षानंतर 100वा वाढदिवस झाला. त्या मला ते वर्तमानपत्र तर कळलं, तिकडे तरुण भारतावरचं एक वर्तमानपत्र आहे, तर मला त्यात तर कळलं की या लायब्ररीचा 100वा वाढदिवस होत आहे. आणि ज्या लायब्ररीत माझ्या सार्वजनिक व्याख्यानाची सुरुवात झाली ती लायब्ररी आहे. तेव्हा मी स्वतःहून त्याला पत्र पाठवलं की माझी इच्छा आहे की इथं ते काय बॅच लावतात ना तसं व्हॉलेंटियर म्हणून 3 दिवस 2 दिवस काय तुझा कार्यक्रम असेल त्याच्यात दारा वरती उभारायचं, काय तुम्ही सांगाल ते काम, पाणी आणा पाणी काय जे म्हणाल ते मी काम, मला अतिशय आनंद होईल. ते काय विसरले काय काय बोलणार पण मला बोलू. 25 डिसेंबर 1954 अशा कुठल्याही प्रश्नाचं तारीखवार नावं असं म्हणतात ती माणसं त्यांची नावं याच्या सकट सांगणारे बाबासाहेब आहेत. म्हणून त्यांना विचारतो ही स्मरणशक्ती अंगभूत का डेव्हलप केली कशी वाढवली आमच्या सगळ्यांसाठी सांगा. त्याच्याकरता मी काही वेगळं केल्याचं काही आठवतही नाहीच किंवा मी काही औषध घेतलं गोळ्या घेतल्या. शब्दांचा खेळ देणे ईश्वराचे. वाश्वराचे बाबासाहेब ही गोष्ट खरी आहे का की एक गंमत सांगतो. नर फाटकांचा माझा परिचय होताच अर्थात ते वयानी वडील धारे मी त्यांना काका म्हणत असे काका. एक दिवस मे महिना एक दिवस आता बरीच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इतिहास संशोधक मंडळामध्ये मी दुपारच्या वेळेला अभ्यासक्रम माडीवरती एक मोठा हॉल आहे बर तिथं एका टोकावरती मी टेबल खुर्ची अभ्यास करीत होतो बर आणि ते उन्हामुळे पण मला झोप लागली तर मी आपलं असं झोपलं गाठ झोप लागली. दुपारची वेळ काही मंडळ चालूच नव्हतं. मंडळ चालू असं दुपारी 4 पुढे आणि तेवढ्यात आपलं नर फाटक हे आमच्या गह खऱ्यांच्याकडे आले. गह खरे हे माझे गुरु. मी अत्यंत भाग्यवान आहे की माझा गुरु फार फार मोठे मिळाले. 9 भाषा येतो त्या पण ते विषयांतर होईल. ते माझे गुरु ते त्या टोकावरती अभ्यास करत होते. त्यांचं काही चाललं होतं आणि त्याच हॉलच्या सुमारे 30 फूट अंतरावरती मी माझ्या टेबलावरती चक्क झोपलो होतो. झोपच आली तेवढे ते घाईघाईनं गॅलरीतनं तिथे खऱ्यांच्याकडे गेले आणि खऱ्यांना आम्ही तात्या म्हणायचं. त्यांना म्हणाले की तात्या माझं आत्ता एक व्याख्यान आहे आणि आत्ता फार तर 1 तासापर्यंत ते व्याख्यान सुरू व्हायचं आहे. मला नारो गंगाधर या माणसाचं आडनाव आठवत नाही ना अत्यंत आवश्यक आहे. तर तो कोण त्याचं आडनाव काय ते मला पाहिजे. तर खरे म्हणाले की जरा पाहावं लागेल. मला एकदम काही आठवत नाही आहे पण पाहावं लागेल जरा पुस्तक पाहतो. नाही म्हणे लवकर ते आठवे ना. पण म्हणे आमच्याकडे एक माणूस आहे तोपर्यंत दर भटकांचा माझा काही परिचय नव्हता. एक मुलगा आहे म्हणे त्याला कदाचित ते माहिती असेल पण तो झोपलाय. तेवढे झोपले कोण त्याने ते माझं त्यांच्यापासून सुमारे 30 फूट अंतरावरती मी चक्क झोपलो होतो. मला यातलं काही नंतर खऱ्यांनी सांगितलं मला बाकी माहीत नाही. तर ते फार गमतीदार नर फाटक विनोदी होते फार गमतीदार होते. ते चटक पडते पाय पुणेरी जोडा घालायचे आणि त्याचे चटक पडक ते तिथे आले आणि एकदम मोठ्याने टाळले अहो इतिहासकार तुम्ही असं चाळलं पाहतो तर नर फाटक मी तर ओळख होत होतो. मी एकदा उभा राहिलो मी नमस्कार केला. ते म्हणले नारो गंगाधरचं आडनाव काय बर. ते म्हणते म्हटलं त्याचं आडनाव खरं आडनाव प्रभुणे. पण पुढच्या काळामध्ये बाजीराव पेशव्यांनी पहिले बाजीराव पेशवे त्यांनी त्यांना आपल्याकडे नोकरी ठेवलं हुशार होता. त्यांचं आडनाव मुजुमदार असं ठेवलं. ते आबासाहेबांचा पुढे येतो नारो गंगाधर मुजुमदार उर्फ नारो गंगाधर प्रभुणे. आणि ते म्हणतात त्याचं नाव प्रभुणे.
पण त्याचं उपनाव म्हणजे आपलं सर नाना अप्पा भाऊ वगैरे असं तर त्याचं उपनाव होतं ते होतं आयाबा. जुन्या कागदांना आयाबा हे नाव येतं. आयाबा आले आयाबा गेले वगैरे असं त्यामुळे त्यांचं उपनाव आयाबा. त्या नरभक्तीने त्यांना माहिती आहे सगळं म्हणजे माहिती आहे ते त्यांनी विचारलं बरोबर मी त्यांना सांगितलं आणि त्यापासून नरभाटक हे माझे ते वडीलधारे पण तरी माझे किंवा त्यांनी मला मित्र मानलं अतिशय मित्रत्वाचं नाते ते माझ्याशी वागायचे फार इतरांशी रागवायचे माझ्यावर प्रेम करायचे. पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो कारण आम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे. झोपेत असलेल्या झोपेतनं उठता क्षणी अचानक कोणीतरी येतं आणि नारो अप्पाजी कोण म्हणतं आणि तुम्हाला नाव आठवतं. कारण नारो गंगाधरी व्यक्ती फार प्रसिद्ध आहे. फार गाजलेली अशी पहिल्या बाजीवर पैशांच्या वेळची आहे. शनिवारवाड्याचं जेव्हा पहिलं भूमिपूजन झालं तेव्हा ना जे काही माणसं होते आता पेशा पूजन करतोय त्या नारो गंगाधर तिथे उभे होते. एवढ्यात तिथे एक बाई आली. ती बाई म्हातारी होती बहुतेक तांबडं बहुधा तांबडं लोवडं नेसलेली असावी. ती तिचं आडनाव आत्रे असं होतं. ती तिथे आली ती अशी तिला लांबच उभं केलं लोकांनी फोडतो होतो पेशी पूजा करताय. तर पेशांची एकदा पाहायला असेल ते कोणीतरी बाई आलेली आहे आणि तिला काहीतरी म्हणायचं तर तिथून ते मोठ्याची बोलायला लागली की माझी जमीन घेतली माझी माझी जागा घेतली माझं सगळं लुटलं असं मोठमोठे बोलायला लागले. तक्रार होती ती तक्रार की माझी जमीन यांनी लुटली लुबाडली. तर तिला आढळतं हे आयाबा करत होते आयाबा म्हणून की असं काहीतरी काही काहीतरी आता काय करत होतं कोण झालं फक्त ते असं काहीतरी म्हणत होते की तू मोठे बोलू को पेशे ती बोलत होती. त्या बाजीवर हे कागदात आलं बरं काय कागदात मी बोलतोय हॅकेकडे त्या बाजीवर पेशांनी आयाबा बोल आयाबा त्याले आणि त्याने विचारलं कोण आहे काय झालं काय झालं त्या त्याची उत्तर दिलं ते मला फार महत्त्वाचं वाटतं. त्याने थोरले राजश्री स्वामी रघुनाथ बल्लाळ आत्रे हे पे शिवाजी महाराजांना थोरले राजश्री शिवाजी महाराज त्यांच्या पदरी रघुनाथ बल्लाळ आत्रे म्हणजे आपल्या आचार्य तो पूर्वज बर त्यांची बायको म्हणजे बहुतेक मी एक हिशेब केला आहे त्यानुसार ती म्हातारपणी केलेली बायको आहे. त्यांनी ते इतक्या काळात सांगतात जमत नाही ना उघड त्यांची बायको ती तक्रार करते की आमची जमीन तुम्ही वाडा बांधण्याच्या जागेत घेतलीत. मी इथं वाडा बांधताय शेतावर काय असं तर ते आमची तुम्ही जमीन घेतली म्हणून ते तक्रार करते. त्या पैसे इतकंच म्हणाले चिंता न करणे सर्व व्यवस्थित होईल मग पुढकेचे पण त्या आयाबा म्हणत असत. आयाबीने तिला सांगितलं श्रीमंत सांगतायत सर्व व्यवस्थित होईल काही चिंता न करणे मग ती परत गेली. हे एका कागदात आलेलं आहे. यातलं माझ्या महत्त्वाचं म्हणजे आयाबा आपल्या त्या रघुनाथ बल्लाळ आत्रेयानं आपलं शेवटचं किंवा दुसरं असेल माहीत नाही जे लग्न आहे ते नक्की वय स्वतःच्या वयाच्या उशिरा केला तुम्ही कारण त्याशिवाय तिचे उल्लेख करणार नाही काळाच्या दृष्टीत जमत नाही ते पण इतिहासामध्ये काळ म्हणजे पिरियड कोणत्या केव्हा घडलं काय तारीख काय होती. आयाबाकडनं मी पुन्हा एकदा आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे बाबासाहेब मी पुन्हा एकदा मूळ आपल्या जीवनपटाकडे येतो की तुमची पहिली जाहीर व्याख्यान मला ही मला वाटतं मुंबईत पार्ल्याला पुलंनी आयोजित केली होती. खरं आहे मुंबईमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिली व्याख्यान मला पुलंने केली बर परंतु जे पहिली व्याख्यान मला मोठ्या प्रमाणात म्हणजे ओळीने एक दोन तीन चार पाच सात काय ते यवतमाळला झाली बर आणि ती तिकीट लावून गणपती उत्सवाचा पण यवतमाळला तिकीट लावून केलेली माझी पहिली व्याख्यान मला विदर्भातली
आयोजकांनी तिकीट लावलं असेल पण तुम्हाला मानधन मिळालं का? त्यांनी 10 रुपये रोज याप्रमाणे मला 100 रुपये कबूल केले होते. पण दे आता मी कधी मागत नाही. मी मुद्दाम का विचारतोय पुढच्या प्रश्नात सांगतो. आत्तापर्यंत या व्याख्यानांमधनं उभ्या केलेल्या मिळालेल्या मानधनातले कोटीत रुपये त्यांनी शिवसृष्टीसाठी दिलेले आहेत ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते लोक म्हणतील आपली स्तुती करण्याकरता केली काय? नाही 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 हो, तुमच्याबद्दल तीव्र आदर आहे. आणि ज्या नव्या बरेच जण आज आपल्या नव्या पिढीला घेऊन आले त्यांना तुम्ही कळावेत म्हणून म्हणून मी मुद्दाम आज सविस्तर मागच्या गोष्टींसकट विचारतोय. आपलं बोलणं श्रोत्यांना आवडत आहे याचा अंदाज तुमच्यासारख्या जाणकाराला कसा आला? मी सामान्यतः पाहतो माझ्या लक्षात हळूच जांभया किती येतात. साधारणतः 3 जांभया दिसल्या थांबायचं. ते दिसतं लक्षात, बरोबर लक्षात येतं. तुम्ही स्वतः भारावून जाऊन ऐकले असे वक्ते उत्कृष्ट बोलला रे. हा तुम्ही भारावून गेलात, आम्ही सगळे तुमच्या यांनी भारावून जातो. असे बरेच वक्ते आहेत. सावरकर, स्वातंत्र्य सावरकर अत्यंत अप्रतिम वक्ते. सावरकरांची प्रत्यक्ष भेट हो, त्यांच्याशी 1937 सालापासून ते त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत जो काही पिरियड आहे त्यामध्ये त्यांचा माझा जाणे येणं ते माझ्याकडे कधी आले नाहीत. पण मी मात्र सावरकर सदनामध्ये आणि पुण्याला आले की ते गायकवाड वाड्यामध्ये म्हणजे केसरी वाड्यामध्ये तिथं अतिथीगृहामध्ये ते उतरते. त्या व्यवस्था ठेवणारे जे काही 5-6 स्वयंसेवक असायचे त्यामध्ये मी असायचं. कारण गवी केतकरांचा मुलगा हा माझ्या वर्गात आणि गवी केतकर हे लोकमान्य टिळकांचे नातू त्यांचा मुलगा तो माझ्या वर्गात. त्यामुळे ते गायकवाडचं आमचं नातं ते नातं आजही कायम आहे. परवा मुक्ताबाई वहिनी साहेब टिळक त्यांच्याकडे लग्न झालं, मला पहिलं निमंत्रण होतं. मला वाटतं येत्या 25 तारखेला तब्बल 12 वर्षानंतर पुण्यामध्ये जाणता राजाचे पुन्हा सलग प्रयोग होणार आहेत. म्हणून जरा पार्श्वभूमी कळण्याकरता विचारतो की जाणता राजा ही संकल्पना मनामध्ये कशी सुचली आणि मग ती आकाराला कशी आली? जाणता राजाचं खरं नाव मी ठेवलं होतं, मी ठेवायचं मनात होतं ते शेवटीचा दिवस गोड व्हावा हा जो अभंग आहे तर ते नाव ठेवायचं असं की जिजाऊ साहेबांना आपला मुलगा सिंहासनाधीश्वर झालाय हे दिसलं आणि त्यांनी मुलाला नमस्कार केला. हे अर्थात त्याला पुरावा जो कागदपत्रामध्ये नाही आहे असं कोणत्याही कागदात लिहिलेलं नाही किंवा जिजाबाईंनी शिवाई महाराजांना नमस्कार केला. पण नाटक करायला थोडंसं स्वातंत्र्य घ्यायला परवानगी आहे ते मी येते की त्यांनी जिजाऊ साहेब आपला मुलगा सिंहासनावर बसलाय, महाराजांचा जय जयकार चाललेला आहे, महाराज सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावता राजा धीराज राजा शिव छत्रपती की जय, त्याच्या जिजाऊ साहेब काय वाटलं असेल का? नक्की नमस्कारच केला असेल की त्वमेव माताच्या पिता त्वमेव त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. नक्की जिजो संत वाटला असेल आणि ते नक्की मला असं वाटतं का दत्त नाही आहे परंतु त्यांनी नक्की नमस्कार केला असेल की तू आता शिवमा माझा आहेस पण जगाच्या दृष्टीनं तू विष्णूचा अवतार आहेस ना विष्णू पृथ्वीपती. राजा हा विष्णूचा अवतार असतो. मग तो निवडून आलेला लोक राष्ट्राध्यक्ष असेल, आमदार असेल, खासदार असेल,
तो राज्य करता है आणि म्हणून मला सुदैव मला एक गोष्ट आवडत नाही काय आपल्याकडे हे जे मोठे लोक निवडून आले आहेत हे एकमेक नाही पण आणि आमच्या पैकी बरेच जण त्यांचा अपमान करतात ते राजे तर त्यांना फार करू नका फार जय जयकार वगैरे करू नका पण त्यांचा अपमान करू नका बरोबर मी या जाणताराजाच्या अनुषंगाने अजून एक गोष्ट विचारतो की मला वाटतं दामू केंकरे युरोप इटलीतले कार्यक्रम असं सगळं पाहून तुम्हाला ही संकल्पना आकाराला आणायला मदत झाली ना जाणता राजाचं पण जाणता राजा हे नाव ठेवलं ना ते समर्थन जे ठरतं ते श्रेय समर्थ रंगस्वामींचं आहे यशवंत कीर्तवंत समर्थवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा शिवाय महाराजांचं म्हटलं बरोबर त्या जाणता राजा शिवाय महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी म्हणले आणि ते मला इतकं चपखल इतकं योग्य वाटतं मी ते घेतलं मग पहिलं नाव का बदललं ह्याचं कारण त्यावेळेला त्या नावाचं एक नाटक येणार होतं म्हणून जाहिरात आली ते आमचे वकील म्हणले मग ते तू करू नको त्यांचं नाव तू घेऊ नको ते बेकायदेशीर होईल म्हणून बदललं वास्तविक ते नाटक शिवाय महाराजांच्यावरती नाही ते जिजाऊ साहेबांच्यावरती आहे शिवाय महाराजांच्या आईवरती नाटक आहे ते जाणता राजा आहे आणि मी नाटककार नाही आहे माझी एक गंमत आहे हो मी आता दोन तीन चार काहीतरी कादंबऱ्या लिहिल्या मला कोणी कादंबरीकार म्हणतच नाही पण आता इतिहासावरती माझी जवळजवळ 25 पुस्तकं आहेत पण मला कोणी इतिहासकारही म्हणत नाही माता म्हणजे ते मला व्याख्यानांची संख्या चाहिली खूप व्याख्यानं दिली आहेत पण मला कोणी वक्ता म्हणत नाही म्हणतात हो असं काय नाटककारही म्हणत नाही मला एक सांगा या तुमच्या जाणं माझी तक्रार नाही याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही की सगळ्यात आहे पण कशात नाही बाबासाहेब जाणता राजामध्ये जवळजवळ महत्त्वाच्या अनेक कलावंतांनी आम्हाला सहभागी व्हायचं आहे अशी इच्छा व्यक्त करून सुद्धा तुम्ही कटाक्षानं त्यांना टाळून 5,500 सामान्य कलावंतांना सहभागी करून घेतलं खरोखर ही गोष्ट अगदी माझ्या मनातली आपण बोललाय की जाणता राजामध्ये जे काम करणारे लोक आहेत ते नाटक अनेक वर्ष आमच्या डॉक्टर श्याम लागू त्यांनी पण खूप लागलं म्हणजे जे कलावंत आहेत आणि अत्यंत उच्च दर्जाचे प्रथम श्रेणीचे म्हणावं लागेल असे कलावंत आहेत काही त्यात भगिनी आहेत काही पुरुषही आहेत 500 लोकांनी पाहिलं शांताराम अपूंनी नाटक पाहिलं बर ते तर दिग्दर्शक बालजीने पाहिलं शा आपल्या राजाभाऊ परस खूप लोकांनी पाहिलं खूप बरं वाटलं पण यातल्या बऱ्याचशा कलाकारांनी असं म्हटलं उदाहरणार्थ आमचे चंद्रकांत मांढरे दादा मी 13 वर्षाचा असल्यापासून ते मला ओळखत होते ते मला म्हणाले भाऊसाहेब माझी एकच इच्छा आहे तुम्ही मला हुजऱ्या म्हणून किंवा शिलेदार म्हणून उभं करा पण जाणता राजामध्ये मला 1 मिनिट तरी काम करायचं 1 मिनिट जास्त झालं फार चांगलं होईल पण 1 मिनिट तरी मला काम करू द्या वसंतराव शिंदे आपले विनोदी लेखक आपले कलाकार बरोबर अधिक जोसाबाई भोळे दुर्गाबाई खोटे अशा मोठ्या मोठ्या कलाकारांनी जेव्हा मला म्हटलं तेव्हा मी म्हटलं की आम्ही तुमचं स्मरण करीत करीतच सगळं करतो मुलांना करू द्या आपल्यासारख्या मोठ्या लोकांच्याकरता मी वेगळं नाटक लिहिणार आहे अर्थात हे थाप होती माझी एवढं दाटकलं परंतु या लोकांनी मला मला आम्हाला काम करायचं आहे आम्हाला काम करायचं केली हे केवढं मोठ आहे हो नक्कीच बाबासाहेब जुन्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू जमवण्याच्या छंदाला सुरुवात कधी कुठे कुठे हिंडलात आणि तुम्ही काय काय वस्तू जमवल्यात खूप जमवल्यात आज पण ते सगळं मी आमच्याकडे महाराज प्रतिष्ठानचं जे म्युझियम आहे त्याला सगळं देऊन टाकलं आहे ते आता माझ्याकडं आहेत काही पूजेच्या तलवारी आमच्या घरात पूर्णज्ञानांच्या त्या आहेत कटारी आहेत काही हत्यार चांगले एक तर कटार असे आहे
अमृता माहिती आहे, अमृत अमृतामध्ये थोरले चिरंजीव ते म्हणजे प्रतापराव माहिती आहे की जुने हत्यारे आपल्या घरी आहेत. एक तर कटार अशी आहे त्याची किंमत कमीत कमी 1,00,000 रुपये तर आजच्या भावाने नक्की करू, कमीत कमी अँटीक आहे, सोन्याचं काम केलेलं आहे. पण अशा तलवारी, भाले, कटारी, बंदुका ह्या सगळ्यात माझ्याकडे 11 ढाली होत्या. सगळ्या देऊ टाकलं असतं हे सगळं दिलं त्या प्रतिष्ठातलं हे राष्ट्राचं आहे, हे व्यक्तीचं नाही, हे राष्ट्राचं आहे. आणि म्हणून लोकांना सगळ्यांना पाहण्याकरता ते सगळं दिले. 2,500 जास्त एवढी हत्यारे आहेत आणि ती सध्या शिवसृष्टीच्यामध्ये हायवेवरती शिवसृष्टीचं काम चालू आहे, तिथं ती ठेवलेली आहेत. मग त्याच्यावर तलवार अतिशय सुंदर सुंदर तलवारी आहेत, फार छान आहे. मी आणि गजाभाऊ मेहेंदळे परवा तुमच्याकडे आलो तेव्हा तिथे एक पैठणी पण होती, ती कुठली आहे? ती खूप जुनी नाही आहे पण सुमारे 150 वर्षापूर्वीची आहे. फार जुनी नाही, 150 वर्ष काहीच नाही. पण माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या काळातले म्हणजे सुमारे 300-325 वर्षापूर्वीचे पुरुषांनी वापरण्याचे शैली हे होते. तर अगदी पहिल्या पहिल्यांदा आमच्या जाणताऱ्यामध्ये ड्रेपरी कमी पडायची, त्या ते कलाकार म्हणले तुमचे ते घरातले त्याणा ते आणले आणि ते वापरून वापरून फाटले. पण इतके सुंदर सुंदर शेले, एक शेला तर सोन्याच्या दरीचा होता, चांदीचा होतेच पण तो सोन्याच्या दरीचा एक अति सुंदर शेला होता. तो आम्ही दसऱ्याच्या दिवशी, आधी आम्ही दसऱ्या दिवशी ते कपडे वगैरे. तुम्ही आता बोलता बोलता समोर अमृतराव बसले त्यांचा उल्लेख केलात म्हणून विचारतो, ते काय, प्रसाद काय, माधुरी काय, या तुम्ही तुमच्या मुलांनाही अहो जावो म्हणूनच संबोधत असता, हे कुठून आलं? हे आमच्या घराण्यात पद्धत आहे. बर, आता ती जर थोडी जर सैल झाली आहे पण माझ्या पती कायम आहे. आमचे वडील आम्हाला अहो जाव म्हणायचे, बाबासाहेब तुम्ही महामूर्ख आहात. वडिलांच्या तर मारे पण मी बराचसा खाल्लेला आहे. वेळोवेळी योग्य प्रसंगी योग्य जागी. तुम्ही आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मी उभा आहे या नाटकात पण काम केलं आहे, तर मोरेश्वर पंतांचा इकडे बघण्याचा, तुमच्या या आवडींकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता? तो सनातनी एका शब्दात सांगायचा तर सनातनी, त्यांना ते नाटकं पाहायला आम्हाला न्यायचे, मला न्यायचे. गंधर्वांची त्यांच्या थोड्या होत्या त्या काळात पण चांगल्या काळात मी नाटकं पाहिले. बर, विधिलिखित, मानापान, रुक्मिणी वगैरे, स्वयंवर ही एकच फेरा, हे गंधर्व बालगंधर्वांची नाटकं बालगंधर्व आमच्या घरी यायचे. पुण्यात मुक्का वाजला की त्या 5-7-10-15 दिवसात दोनदा तीनदा तरी यायचेत. बर, आमच्याकडे एक चांदणीचा पेला आहे, तर आमच्या आई त्या पेल्यामध्ये दूध ते मसल काही ते सगळं ते द्यायच्या, ही पद्धत होती. तर ते गंधर्वांचा संबंध, पण नाटकात काम केलेलं वडिलं आवडायचं नाही, पण गंधर्वांनी केलेलं आवडायचं. पण मी जर समजा किंवा आमच्या घरात कोणी जर म्हटलं की आम्ही नाटकात काम करण्याचे काय, त्याचा आवाज मोठा होता. बर, वडिलांचा आवाज फार मोठा. बर, निसर्गाचाच म्हणजे एखाद्याला वाटावं की इतकं साधं बोलतंय पण इतके मोठ्याने का बोलतात, तो ऐकणारा बहिरा आहे का? ऐकणारा बहिरा असावा किंवा स्वतः रागवलेले असत वाटते, दोन्ही असायचं पण तो मोठ्याने बोलायचे, बाबासाहेब असे मोठ्याने बोलायचे. त्यामुळे ती सवय झाली होती आमच्या कानांना, ती सवय झाली होती. बालगंधर्वांचं गाणं उदे तुमचं उदे पाळण्यातल्या मुलाला सुद्धा अरे त्याने म्हणायचं नाही, अवजा म्हणायचं. आजही पद्धत आहे आमच्याकडे की आता प्रताप होतो माझ्याबरोबर, ते 51 वर्ष सुरू आहे. 51 वर्ष सावली सारखे प्रतापराव
टिपरे टिपरे हे बाय बरोबर आहेत बरोबर एक वंश सततच होय ते सगळी पण सगळं आहोत हो मला एक सांगा बालगंधर्वांचं गाणं सुद्धा तुम्हाला वडिलांनी म्हणजे मोरेश्वर पंतांनीच ऐकवलं ना हो ते नाटक न्यायचे आम्हाला ते एक ह्या होत्या जोगळेकर त्याचं खरं जाऊ तर नागू कारण त्यांचं माझा जन्म एका दिवशीचा नागपंची नागपंची आम्ही जन्मा लावलो ते तो 22 जुलै 1922 या दिवशी माझा जन्म झाला आमचा प्रकट दिन तो त्यांचाही पण तर त्याने पण एकदा त्यांचे वडील दाखवते तो ते योगेंदी तिचं नाव नंतर ठेवलं गेलं योगेंदी जोगळेकर माहीत असेल त्यांच्याबद्दल मी बोलते अगदी नात्यासारखा आमचं संबंध होते त्या आणि मी आम्ही नाटकाला त्यांच्या आणि माझ्या वडिलांच्या बरोबर आम्ही गेलो आता गंधर्वांनी मेकअप केला होता तिला काही माहीत नाही मी लहान ती लहान त्या गंधर्वांनी आल्या आल्या तिच्या वडिलांच्या खांद्यावर चढत आणि असं जवळी दाखवली ते तिला पायरण दिलं ते आवडलं नाही की हे कुणीतरी बाई माझ्या वडिलांच्या आणि तिने घरी सांगितलं अर्थात तिच्या आईनं माहिती होतं त्यामुळे ते भेटलं परंतु इतकं लहानपणापासून आम्ही ते नाटक त्याच्यात दीनानाथरावांची पण भेट झाली आहे ना तुमची दीनानाथराव दीनानाथराव तर घर त्यांचं आडनाव पुरंदरे असून आमचं आडनाव मंगेशकर आहे मी इतकी जवळीक आहे दीनानाथराव त्यांनी स्त्री भूमिका केलेले मी पाहिले म्हणजे स्त्री भूमिका त्याच्या करता रणदुर्गवी भाववंदन ही सगळी नाटकं त्यांची आहेत त्या नाटकात फार छान काम करायचे दीनानाथ कठीण आहे मला तर गाणं माझा आवाज चांगला होता अजून आहे पण लताबाई मागं पडतील म्हणून मी गाणं सोडलं क्या बात है वाह वाह या जगामध्ये एक पाच सहाच माणसं आहेत की ज्यांना मी आरेदारे म्हणतो त्यामध्ये त्याच्यामध्ये लताला मी आरेदारे म्हणतो त्यांना अवजा म्हणत नाही लता मी ना उषा तात सत्कार चालू आहे हो आत्ताच चालू आहे बरोबर मला एक सांगा यांना बऱ्याच जणांना यातल्या माहिती नसेल पण तुम्ही शांता हुबळीकरांच्या माणूसमधल्या त्या नाचाची उत्तम नक्कल करायचात हो मैना नकला करणं हा माझा अत्यंत आवडीचा व्यवसाय नकला करायचा मी फक्त नक्कल केली नाही माझ्या आईंची आणि माझ्या वडिलांची बर पण दुसरा साबला लक्षात येईल की मी सतत रोज आजही नक्कल करतो ती आईंची नाही परंतु वडिलांची माझं बोललं माझे हातवारे हे वडिलांसारखे असतात माझे वडील असंच करायचे पण वडिलांची म्हणून नक्कल मी कधी नाही ज्योत्स्नाबाई भोळ्यांनी मला मुलाखतीत सांगितलं होतं त्यांची नक्कल तुम्ही फार उत्तम करायचात हो हो एक दिवस मी नक्कल करतच नाही त्यांची गाणी तर प्रसिद्ध होती वडीलही त्यावेळेला होते वडिलांचा जन्म 1883 सालचा 1883 मध्ये त्या वडिलांचा जन्म पण 12 जुलै 1883 पण वडिलांची नक्कल ही नक्कल नाही केली पण त्यावेळेला काय विचारलं होतं म्हणून मी असं म्हटलं तुम्ही ज्योत्स्ना भोळे हा ज्योत्स्ना भोळेंची नक्कल एक दिवस मी माझ्या खोली होते म्हणजे वाडा मोठा होता आम्ही शिरके वाड्यात राहत होतो वाडा मोठा सकमंद वाड्यामध्ये आम्हीच आमच्या अभ्यासाकरता मला 2 खोल्या होत्या अभ्यासात बहुतेक नापास व्हायचा तर तिथं काही ते दगा झालं आमचा ते एकदा मी गाणं म्हणत होतो ते ज्योत्साबाईंचं होतं ते पलीकडच्या खोलीत वडिलांनी ऐकलं
वडील आमच्या माझ्या खोलीमध्ये आले. घरातल्या घरात जरी वडील आले ते क्वचित यायचे, नेहमी काही येतो. पण वडील आले तर मी पटकन आमच्या घरच्या पद्धतीप्रमाणे, आपल्याला ते जरा चमत्कारिक वाटेल, चमत्कारिक वाटेल. घरातल्या घरात वडील आहे त्या खोलीत, ते या खोलीत आले, मी उभा राहिलो. हो उभा राहिलो, उभा राहायचो. वडील म्हणजे घरात आलं, घरातल्या घरात एक क्वचित यायचे. ते मी उभा राहिलो आणि त्याच्या म्हणाले, तुम्ही जोस्ताबाईंची नक्कल करायचा प्रयत्न करता आहात. तुम्ही त्यांनी ओळख, त्या मला खूप आनंद आला की जमलं. वा, आता जमलेलं आम्हाला कळावं म्हणून छोटीशी छटा दाखवा. येते तुम्हाला बाबासाहेब, तुम्ही उत्तम काजगीत करता. एक छोटा तुकडा अगदी आमच्या या सगळ्या रसिकांकरता. मी एक सांगतो, फार दुःखाची गोष्ट आहे. आपले लोकसत्तेचे संपादक माधवराव गडकरी, गडकरी हे एका शाळेमध्ये कुठेतरी मालाड वगैरे मुंबईची पलीकडे ते उतरल्यात, तिथे गेले. तिथे एका बाईला घरकामं करताना पाहिलं. त्या प्रभातच्या नायिका होत्या एकेकाळी. माणूस नावाच्या चित्रपटाच्या त्या हिरोईन, त्यांचं नाव शांता हुबळीकर. शांता हुबळीकर आणि त्या भांडे घासत आहेत की असं पाहिलं तुमच्या. अहो या शांताबाई हुबळीकर. हो म्हणे, पुढच्या काळात आता परिस्थिती म्हातारपूट झालं आहे, आता ते काम करतात. गरीबी आहे, भयंकर गरीबी. त्या माधवरावांनी त्यांना पुण्यात आणलं, मुंबईला आणलं. त्यांच्याकरता नेहमी माहिती आहे आपल्याला, एका निवृत्त झालेल्या म्हातारपणामुळे निवृत्त झालेल्या एका नटीला एका वर्तमानपत्राच्या संपादकांनी मुंबईत आणलं. त्यांच्या नाव त्यांचा सत्कार केला, त्यांच्या नावांनी निधी जमवला. तो निधी त्यांच्या शांता उभळीकरांच्या नावाने जमवला, तोही निधी पुढे शांता उभळीकरांनी दान केला. कलाकारसुद्धा असे होते होते नाही, आताही आहेत. थोडा पुन्हा आठवण देतो. तुम्ही सुंदर पद्धतीने छान चालतात, पण आठवण देतो, शांता हुबळीकरांची तरी नक्कल करा, कारण तुम्ही ती पण उत्तम करता. छोटी झलक हो. नाही, पण मी सांगत होतो ते थोडंसं आहे. त्यापुढे पुण्याला आल्या, आजारी पडताना हार्टचा विकार झाला. आणि आमच्या पुरंदरीवाडीच्याच तिथे एक महिला मंडळ आहे पर्वतेला, तिथे ते ऍडमिट झाले. त्यांना डॉक्टर शहाड्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू झाली. ते शहाडे हुबळीचे, आता नाही आहेत, ते आता मुलगा आता आहे अंबरीश, तो तर मुलगा, ते डॉक्टरच आहेत. त्या डॉक्टरांनी मला निरोप पाठवला घरजवळ की लवकर या, तुमच्या आवडीचं माणूस आलाय. मी गेलो, एवढं डॉक्टरांनी मला बोल घाई गेला. मी डॉक्टरचा बोलवतो, डॉक्टर आम्हाला बोलवते कधी, पण मी गेलो. म्हणलं, डॉक्टर कोण? एका मोठ्या खुलीमध्ये त्या पलंगावर झोपल्या होत्या, अगदी क्षीण झालेल्या. ओळखा? मला काही ओळखता येणं. म्हणले, शांता हुबळीकर. मी चटकन वाकून पडल्याच होतं, झोपले होते. नमस्कार. त्या मला तशा काही ओळखत नव्हत्या, कधी काही परिचय नाही. पण डॉक्टरांनी माझा परिचय करून दिला. त्या अशिक्षित होत्या, पण त्यांच्या त्यांना माझ्याबद्दल डॉक्टरने शाळेने त्यांना सांगितलं, तुमचे हुबेहूब नकल करतात. ते करीत होते, आता नाही, अजूनही करतात. त्या डॉक्टर म्हणले, माझे पेशंट झोपायचा तुम्ही जातो. अब त्या खोलीमध्ये त्या झोपलेल्या म्हाताऱ्या. आणि त्या आणि मी एका गोल टेबल स्टूल, त्या स्टूलवर मी बसून मी बोलत होतो. मी म्हटलं, शांताबाई आपण बोलू नका, मी बोलतो, आपण ऐका आपले हार्टचे पेशंट. आणि त्यांना मी एक गाणं म्हणून दाखवलं. ते गाणं त्या माणूस परवा ते एक चित्रपट काढला होता, माझा मुलगा. कदाचित आपल्यापैकी कुणीतरी तू पाहिलं असेल. माझा मुलगा शाहू मोडक हिरो होते आणि या हिरोईन होते.
त्यातलं एक गाणं मी तुझ्या अंतरीचे गुण वजला नाकडे जीवा तुझ्या मोहिनीने भरले जीवा तुझ्या असं ते गाणं आहे मातक मी गात नाही मी एक ते मी म्हटलं आणि त्या चकित झाल्या त्या मला काय म्हणाल माहिती का हे गाणं मी म्हटलं असं मला आठवत आहे मी म्हटलं शांत मी सगळं तुमचंच आहे शांतराम आठवले नावाच्या कवीने लिहिलं केशवराव भोळे यांनी त्याला संगीत दिलं आणि यांनी गायलं ते मी त्यांना म्हणून दाखवलं 13 गाणी मी त्यांना म्हणून नको आणि त्यातलं एक गाणं होत होतं ते कशाला उद्याची बात ते गाणं 6 भाषेत आहे मला तोंडपाठ आहे 6 भाषा एक भाषेत सांगता आम्ही ते स्टूल असं बाजूला गेलं आणि उभं राहून तिथे म्हणालो ते आता म्हातार पडून नाही उभं नका राहू पण ते एका भाषेतला तुकडा तरी सांगा कशाला लक्षात एवढं बर 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 पण मी समजलं गाणं मी ते म्हणत असे बर बर नक्कल करायचा लोक ते आवडायची फार पॉप्युलर होतो मी त्यावेळेस मी काही काही ठळक नावं घेतो त्यांच्याविषयीची एक एक छोटी आठवण तुम्ही सांगा नानासाहेब फाटक नानासाहेब फाटक त्याचा आवाज कधी आपण ऐकलायत का बोलताना नाटक पाहिलं असेल तर आवाज ऐकणार एक दिवस ते माझ्या ना व्याख्यानाला आले ठाण्याला व्याख्यान झालं बर मला काय माहिती आता किती लोक आहेत त्यात ते बसले दुसऱ्या दिवशी मी शिवाजी मंदिर जावतो एक थिएटर दादरला तिथे एक खोली मला मिळाली अभ्यासायला ठेवली होती त्या खोलीमध्ये मी बसलो होतो खोली मोठी होती भाडू नाही तशी दिली होती मला आम्ही तिथं काहीतरी करत होतो तेवढ्या दारात येऊ का ते मी वर पाहिलं नानासाहेब फाटक म्हटलं मी पक्क उभा राहिलो झपझपझपझ गेलो मी त्यांना नमस्कार करा त्याच म्हणाले मला कसला नमस्कार करता मी म्हणलं तुम्हाला नमस्कार करायचा त्याने आणलं त्यावर ते म्हणाले मी कॅन्सरने आजारी आहे स्वतः म्हणाले की मी कॅन्सरने आजारी आहे आता हिशेब संपत आलेला आहे काल तुमचं व्याख्यान ठाण्यामध्ये ऐकलं फार बरं वाटलं म्हणून तुम्हाला मुद्दाम ठाण्याहून भेटायला लागलो इतकं बरं वाटलं त्यांची नाटकं मी पाहिलेली आहेत काय काम करायचे अजून एक नाव म्हणजे ललिता त्याचं एक 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 वाक्य जो सांगा सांगा हॅमलेट नाटक ते करायचे हॅमलेटचं काम स्वतः ते करायचे आणि त्याच्यात आता सगळे डायलॉग आहेत त्याचं एक वाक्य हे चित्र पहा आणि हे चित्र पहा त्या आईच्या बद्दलचं त्या नाटकाचा संदर्भ ते सगळ्या देणं शक्य नाही पण त्या वडिलांचा फोटो ते हॅमलेट आईला दाखवतो हे चित्र पहा आणि हे चित्र पहा असं ते बोलले अंगावर शहारा याचा म्हणून नानासाहेब फाटकांना काय म्हणत होतं माहितीये का लोक जनता प्रेक्षक नानासाहेब फाटकर म्हणायचे गद्य गंधर्व म्हणजे बालगंधर्व हे संगीत गंधर्व आणि नानासाहेब फाटक हे गद्य गंधर्व म्हणजे डायलॉग अप्रतिम बोलायचे खरोखर सांगतो खरोखर पुढचं एक नाव सांगतो ललिताताई पवार ललिता पवार ललिता पवार त्या मला बाळ म्हणायच्या त्या माझ्याविषयी वाईच्या मोठ्या होत्या 9 साडी दिसून आमच्या घरावर शूटिंग करता सध्या आदमबाग आहे ना त्या ठिकाणी स्टुडिओ होता नानासाहेब सरपोतदार हे त्यानंतर दादासाहेब फाळके आत्ता माझं वय 98 आहे ते इतकं जुनं मी बोलतोय आणि ती सगळी माणसाची पायी जायची बरोबर आणि विशेषतः ते जेवल्याला आमच्या घरावर जायचे त्या आउटडोअर करता विठ्ठलवाडी शिवरोडची तर त्या मोकळ्या गाडीतलं मेकअप स्टुडिओत करायचा आणि त्या मोकळ्या गाडीत हे सगळे कुणी हनुमान झालेला कुणी राजा झालेला कुणी राक्षस झालेला कुणी बाईक अतिशय मेकअप केलेले त्या मोकळ्या गाडीत ते जाता देता येते त्या लताबाई जातात ललिताबाई ललिताबाईंना मी अक्का म्हणत होतो
अजून दोन नाव घेतो, गोनी दांडेकर. हो, गोनी दांडेकर तर त्यांनी एकदा नाही, पु ल देशपांडे एकदा त्यांच्यावर टीका केली. पु ल कोणाला सोडत होते, पुलांचे चाडक तर कोणी सुटलं नाही. त्या दांडेकरांची दक्कल किंवा टिंगल थोडी पुलांनी केली, चांगली केली टिंगल. तर मी म्हटलं काय भाई भाई, आम्ही पूर्ण भाई म्हणायचे. म्हटलं काय भाई, एवढे साहित्यिक मराठीतले रायगडावर प्रेम करणारे तुम्ही त्यांची टिंगल करताय? नाही म्हणे, मी कशी टिंगल करीन? गोनी दांडेकरांच्याबद्दल प्रत्येकाला प्रेम आहे, मलाही आहे, प्रत्येकाला आदर आहे, मलाही आहे. इतकं तुम्हाला सांगू किती प्रेम आहे. आगगाडी जेव्हा पुण्याहून मुंबईला मुंबईला जाते, डेकत किंवा काही जनता, ती जेव्हा तळेगाववरून जाते तर दांडेकर तळेगाव तळ्याचे, आणि दांडेकरांनी एक कादंबरी लिहिली, तिचं नाव शितू. शितू नावाची कादंबरी आहे दांडेकरांची. त्या ते इंजिन जे आहे, ते इंजिनसुद्धा न चुकताना तळेगावकडं तोंड करतो आणि शितू. लक्षात आलं का, अवघ 98 वय आहे फक्त. टाळ्या दिल्या पाहिजेत या सगळ्या त्यांच्या. अजून एक नाव म्हणजे दांडेकरांची मुलगी येविणा दांडे, आपले सगळ्यांच्या परिचयाचे. ती जवळजवळ 7 वर्षाची होती तेव्हा मी तिला विचारलो होता की मुदान तसा अभिनय वगैरे करत विणा, त्याला एक विचारू का? अरे दर अरे दर, तिला अरे दर म्हणत होता, एरवी अडवीने म्हणत नाही. तर ती म्हणाली विचारला की विचारा. म्हटलं विणा, तेव्हा माझं वय बरंच होतं, मी मोठा आहे वय चांगला 35-35 पुढचा. म्हटलं तर माझी लग्न करशील? तेव्हा ती मला म्हणाली आणि यांना विचारते आप्पांना विचारते वडिलांना विचारते. म्हणली ही गंमत, म्हणजे मला इतकी विलक्षण वाटली की इनोसंटली अगदी की लग्न म्हणजे काहीतरी वेगळं असं काही द्यायचं. ती म्हणले वडिलांना विचारते आणि मग सांगते तुम्हाला. इतकं त्याचा घरोबा फार चांगला होता, फार चांगला. एकच नाव आणखीन, चिवी जोशी. चिवी जोशी. हो, चिवी जोशी ते विनोदी लेखक. आणि ते आणि मी चुकून मकून भारत इतिहास संशोधक मंडळाच्या निवडणुकीला उभे राहिलो गेलो. बर बर. ते मी विरोधी बरं का, ते माझे विरोध किंवा मी त्यांचा विरोध, त्याचं कारण पटकन सांगितलं पाहिजे नाही तर कळणार नाही आपल्याला. इतिहास संशोधक मंडळाच्या घटनेमध्ये असं आहे की उमेदवारांनी स्वतः अर्ज करायचा ते निवडणुकी करतात. बर. जे निवडून द्यायचे त्याचं नाव कोणीतरी सुचवायचं, कोणीतरी अनुमोदन द्यायचं आणि तो पडायचा किंवा यायचा. बर. तर त्यांचं नाव माझं नाव आम्ही निवडू, पण तू आमची नावं कुठेतरी सुचवली होती. तेव्हा मी म्हटलं आप्पा, आम्ही तरी त्या आप्पा म्हणत होतो. म्हटलं आप्पा, तुम्ही मी एकमेकांच्या विरुद्ध उभे होऊन निवडून गेला. त्याने काय म्हणलं? हो म्हटलं, तुमचं नाव ऐकायचं सुचवलं, माझं नाव कुठेतरी सुचवलं, आता निवडून गेलं बघा. आणि ते एकमताने पडले आणि मी आलो. बर. आता हे आलं तर तेवढं ते माझं कौतुक करायला आले. बर. म्हणजे फार छान, एकमताने तुम्ही मला पाडलं, पण तुमच्यापेक्षा जास्त विनोदी मी आहे, तर माझी मतं कुठे जाणार नाहीत असं त्याच्याबद्दल एक जिव्हाळा, अतिशय जिव्हाळा. वा. दादरा नगर हवेली 1954 मला वाटतं त्यामध्ये तुम्ही सहभागी होतात ना? हो, तारीख 2 ऑगस्ट 1954 या दिवशी नगर हवेलीची. आणि या तारखा बरोबर आहेत बरं का? आता काय तुम्ही सांगा तर काय ऐकून येतो बरोबर. त्या दिवशी नगर हवेली, नगर हवेली आणि दादरा यांना ते गाव आहे. दादरा जर थोडं बाजूला आहे आणि नगर हवेली 70 गावांचा एक तालुका आहे. तो पोर्तुगीजांच्या ताब्यात होता तो तालुका, समज 70 माणसांचा पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला तो 70 गावांचा
आणि हे एक गाव दादरा. दादरा गोदावरी पुरोळेकरांनी जिंकलं. बरं, गोदावरी पुरोळेकर या कम्युनिस्टांच्या त्या लीडर होत्या. गोदा राणी वगैरे त्यांना म्हणायचे. फार मोठी आदरणीय बाई होती. तुमच्याबरोबर कोण कोण होतं दादरा नगर हवेलीच्या त्या सगळ्या लढ्यामध्ये? खूप होते. विनायक रॉपटे होते, बाबूजी होते ना, बाबूजी होते, सुधीर फडके, ते सशस्त्र लढे झाले. सशस्त्र आम्ही त्यावेळेला हल्ला केला 2 ऑगस्टला आणि ती जिंकली. नगर हवेली जिंकली. फ्रीडम फायटर म्हणून सध्या आम्हाला पेन्शन मिळतं. गड किल्ल्यांची भ्रमंती, भारत इतिहास संशोधक मंडळाचं काम, व्याख्यानं, या सगळ्यातनं तुम्ही लेखनासाठी वेळ कसा काढता? हो, का त्याची काही कडक शिस्त ठेवली? परवा तो ना अमृतावने बजावलं की गेल्या 10 वर्षात तुम्ही काही लिहिलेलं नाही. म्हणजे अगदी एखाद्या लहान मुलाला रागवावं ते म्हणे गेल्या 10 वर्षात तुम्ही काही लिहिलेलं नाही. कारण इतकी निमंत्रणं, याचा साखरपुडा, त्याचं लग्न, त्याचं उद्घाटन, त्याचा समारोप, तिकडे दिवे लावायचे, इकडे दिवे विजवायचे, हे चाललं असतं. त्यामुळे वेळ मिळते. ते वेळ न मिळाल्यामुळे बोला अमृत एकदा म्हणणार आहे. आता आता मी घरी तरी थोडा असतो. सारखा बाहेर, या गावाला, त्या गावाला, तिकडं, या गावाला, सारखी व्याख्यानं 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 व्याख्यानं. ते एक दिवस फार गमतीदार वाक्य बोलले. ते मला म्हणाले तुम्ही पुण्यात मला म्हणाले तुम्ही पुण्यात व्याख्यानं करा म्हणजे आमच्या घरी राहाल. अजून उरले त्याचं घर माझं काही वेगळं का बोलतं. पण तो ते बोलतानाच म्हणाले मला तुम्ही पुण्यात राहा, कारण जिथं जाता तिथं व्याख्यान देता, तर तुम्ही पुण्यात व्याख्यानं करा म्हणजे आमच्या घरी राहाल. पण मुळात लेखनाकडे कसं, तुम्ही लेखनाची शिस्त काय, कधी लिहिता, आधी मुद्दे काढता का, एक टाकी लिहिता का? अनेक लेखकांना उत्सुकता आहे तुमच्या या लेखन प्रक्रियेविषयी, म्हणून विचारतो. मी स्वतः लिहावं असा माझा स्वतःचा आग्रह असतो. बर, की स्वतः लिहावं, कारण ते मनात असतं ना. ते लेखणी देत डिक्टेट करणं ते निरूप आहे. आता करावं लागतं, कारण आता थोडा हात कापण्याची शक्यता आहे. बरोबर. पण तू स्वतः बोलणं, स्वतः लिहिणं हे फार महत्वाचं. वसईला जाऊन तुम्ही लेखन केलंय ना? हो, शिवाजी महाराजांचा शेवटचा जो अगदी कालखंड आहे म्हणजे माझ्या चरित्रातला, मग त्यांचा मृत्यू, तो मी वसईच्या जवळ एक फडके घराण्याचा महा गणपतीचं देऊळ आहे. बर, त्या देवळात 2 पानं आहेत फक्त, पण 2 पानं लिहायला मला जवळजवळ 4 तास लागले. कारण मी लिहित होतो आणि डोळे पुसत होतो सर. बर, मला ध्यानावर होत होतो. मी एकटाच दिवा लागलेला आणि त्या दिव्याच्या वेळात मी शिवाजी महाराजांचा मृत्यू लिहित होतो आणि शेवटी थांबलो आणि शेवटचे शब्द लिहित आणि शिवभारत संपले असे शेवटचे हे मी लिहिलेले शेवटचे 2 शब्द. तुम्ही लढ्याच्या काळामध्ये पोर्तुगीजांविरुद्ध भारताला अनुकूल असे पुरावे गोळा करण्याचं काम करत होतात ना? हो, पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक समिती नेमली होती. 1900 साधारण ते वर्ष 48-49 असं नाही त्याच आहे 58 ती जी समिती होती त्याच्यामध्ये त्र्यंबकशंकर शेजवलकर, दत्तवामन पोद्दार, गणेश हरी खरे, डॉक्टर जी एम जोशी असे मोठे मोठे लोक होते. त्यामध्ये सगळ्यात स्वामी आवळसकर असे लोकांची समिती होती. त्यामध्ये सगळ्यात वयाना लहान मी होतो. आणि त्या समितीचं नाव होतं गोवा युनिट. त्याचे जे मुख्य होते ते पंजाबी होते. त्यांचं नाव होतं डॉक्टर मुखी. मुखी पंजाबी होते. बर, ते आमचे मुख्य होते. बर, आणि आमचं काम काय, पोर्तुगीजांना विरुद्ध किंवा आपल्याला अनुकूल
असे पुरावे. मोतीलाल सेठेलवाडे आपले वकील आंतरराष्ट्रीय कोर्टात, आपले भारताचे वकील कोण? मोतीलाल सेठेलवाडे. तर त्यांना ही कागदपत्र पुरवणं, पुरावे पुरवणं हे काम आमच्याकडे होतं. बर बर. तर ते आम्ही जमा करत होतो. सामान्य माणसाचं व्यक्ती मोठं काम करतात. सांगतो एका कस्टमच्या चौक्या असत त्या, कारण पोर्तुगीजांच्या ताब्यात दीव, दमण, गोवा पोर्तुगीजच्या ताब्यात होतं. त्या भोवताली अशा कस्टमच्या चौक्या त्यांच्या होत्या. त्या एका 14 नंबरच्या दमणच्या जवळच्या चौकीत आम्ही इतकी धडपड केली, एवढ्या समित्या, एवढे मोठे मोठे लोक. आम्हाला जे मिळत नाही ते एका कारकुनानं मिळत. त्या चौकीमध्ये काम करणारा आपला मनुष्य होता, भारतीय होता, मराठी आहे, त्याला एक कागद मिळाला की नगर हवेलीचा परगणा हा पेशानिमित्त नाना फडणवीस होते. नाना फडणवीसानं 1783 तहात नरवलेल तह झाला, नरवलेनचं गाव आहे, त्या तहात हा परगणा पोर्तुगीजांना सरंजाम दिला, जहागीर दिला. त्यात भानगड आहे असं त्या कागदात लिहिलं आहे. तो कागद त्यांना मिळाला, त्या पुरती त्याचा त्या पोराला काही कळलं नाही कारकून, पण तो कागद त्यांनी आमच्या त्या समितीला आणून दिला. एका पोरात केवढं मोठं काम केलं, केस जिंकली केस. कारण याचा चटकन सांगून टाकतो, फार मोठ्याही प्रकरण आहे, त्याच्यावर व्याख्यान दिलं पाहिजे. सरंजाम जप्त करताय प्रस्थापित सरकारला. आता प्रस्थापित सरकार कोणाचं? भारत. नेहरू पंतप्रधान, राजेंद्र प्रसाद राष्ट्राध्यक्ष, पंत आमचं सार्वभौम आहे. आणि सार्वभौम राष्ट्राने जे काही दिले ते हक्काने त्याच्या आमच्याकडे आला ना. त्या सरंजाम जप्त करण्याचा अधिकार सार्वभौम राष्ट्राला असतो कायद्याप्रमाणे. आणि तो त्यांनी लक्षात आणून दिला. आणि मग आम्ही मोतीलाल सेठेलवाडेंना सांगितलं की आम्ही ती जिंकली आहे, खरं आहे, जिंकावी लागली, का जिंकावी लागली? मग ते जप्त करण्याचा अधिकार आमचा आहे. आणि ते कोर्टाने, आंतरराष्ट्रीय कोर्टाने, हेग, हेगच्या आंतरराष्ट्रीय कोर्टाने केस चालली होती. हेग हॉलंडमध्ये आहे, ॲम्स्टरडॅमच्या जवळ मी गेलो होतो तिथे. आणि ती केस आपल्या पूर्ण आपल्या बाजूने झाली. भारताच्या ताब्यात प्रदेश आला आणि नगर एका एका कारकुनाने केवढी देशभक्ती केली. हजार पानाचं शिवचरित्र एवढं मोठं, त्याच्या खर्चाची जुळवणी प्रसिद्ध करायचं ठरवल्यावर कशी केली तो? कोणतं काम? शिवचरित्र. शिवचरित्र हजार पानाचं एवढं. मी कोथिंबीर विकत असे, हडपसरला कोथिंबीर बाजार भरतो. हडपसर आहे ना सोलापूर रस्ता, तिथे एक बाजार आताही भरतो. आता सध्या चौक दुपारी 4 तो बाजार सुरू होतो. ताजा ताजा मेथी कोथिंबीर आंबू तो विकायला येते. तर तिथे मी 200-250 गड्ड्या खरेदी करायचा, सायकलवर पाठीवर ठेवायचा, पुणे स्टेशनवर त्या लगेज टाकायच्या आणि रात्रीच्या पॅसेंजरनी मुंबईला द्यायच्या. आणि ती जी रात्रीची पॅसेंजर आताही जाते ती, त्या पॅसेंजर जायचं, ती गाडी पहाटे 5:30-6:00 यावेळेला पोचते बायखा मार्केट. आणि तिथे नेऊन मी त्या डोकरनं वाहत तिथे मी विकत होतो हातात गड्डे घेऊन. लोक घ्यायचे पहाटे येते, हॉटेलवाले येते, कारण त्याला लवकर ताजं लागतं, ते ताजं असायचं म्हणते विकायचं. आणि मग बाकीच्या विजय मी विकत होतो. सस्ती लावली 10 पैसे सस्ती लावली. कोथिंबीर विकत होतो आणि त्याचे पैसे गोळा केले. पुढे मी आजारी पडलो, म्हणजे ते जागरण होईनात. रात्रभर जागायचं आणि त्या गाडीनं जायचं. त्या RM आपटे आपटे फॅमिली डॉक्टर बरोबर फडते रे वाडीच्या समोर, फडते होम समोर नंबर. तर ते मला म्हणाले आजारी पडायचं आहे का? हे असं करणे काय होईल, उद्यापासून बंद करायचं. म्हणून ते बंद केलं आणि मग व्याख्यान द्या.
म्हणून व्याख्यान झालं. बरोबर. मला दोन गोष्टी आवडत नाहीत, व्याख्यान देणं आवडत नाही आणि दाढी करणं आवडत नाही. ते दाढीचा प्रश्न भेटला, पुढतं व्याख्यान नाही. ती जी चिकटलेत अंगाला ती काही आता सुटत. हे खरं ना, आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांच्यामुळे खूप एकदम वाढला. हो, ते होतं घडलं. ते 10 भाग प्रसिद्ध, एका सावित्रीबाई यशवंत दाते या नावाच्या सुमारे 75 वर्षाच्या वयाच्या एका बाईनं PYC-जवळ एक हनुमान मंदिर म्हणून आहे पण डेक्कन युगातला PYC, ते तर हनुमान आमच्या पूर्णदेव प्रकाशित पुढेच, त्या तिथं देवाची व्यवस्था ठेवायचं. बरं, त्यांना 25 रुपये पगार होता. या शिवचरित्राच्या अनुषंगाने अजून एकच गोष्ट विचारतो, ती म्हणजे दीनानाथ दलालांसारखा चित्रकार तुम्हाला लाभले. त्यांना मी अभिनय करून दाखवायचा. हां हां, ते सांगा. 8 दिवसांनी मी मोबाईल घ्यायचा केनेडी ब्रिजच्या तिथे त्यांचं रॉबर्ट मनी स्कूल आहे, अतिशय स्टुडिओ आहे, मुलगी चालवते, तर त्यांच्याकडे जायचा आणि जे काही चित्र काढायचं त्याची सगळी माहिती मी त्यांना द्यायचं किंवा ही नऊवारी साडी ही अशी पाहिजे, कुंकू म्हणजे काही चित्राचा विषय असेल तो मी समजावून सांगायचा. पण मी ते काय ॲक्शन त्यातली असेल चित्रातली ती मी करून दाखवायचं असं पाहिजे काय वगैरे वगैरे, तर ते मी करून दाखवायचं. तर एकदा मी उभा होतो, तर ते असं उभा होतो, माझी पाठ त्यांच्याकडे होती, ते माझ्यापासून सुमारे 10 फुटावर टेबलवर स्केच करत होते, स्केच पेन्सिलने, आणि मी असं करत होतो, मी असं उभा होतो. आता माझ्याकडे माझी पाठ होते त्यांच्याकडे, 2 मिनिटं झाली 3 मिनिटं झाली दलालाने इतका वेळ का लागला, ते अजून संपलं पुरे असं काय म्हणले नाहीत. त्या मी त्यांना विचारलं संपलं का, तर त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि मला म्हणाले गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकात मला म्हणाले तुम्ही काम कराल का. तुम्हाला हे काय विचारत आहे म्हणे, तुम्ही आत्तापर्यंत जे काही 50, 60, 70 चित्र केलीत ती सगळी चित्र मला करून दाखवलीत अभिनयात, ते वगैरे वगैरे. तर ते मी पाहिलंय, तर तुम्ही अभिनय आमच्या नाटकात कराय की करा की, ते म्हटलं मला नाटक करणं जमणार नाही. त्यामुळे मी काही नाटकात गेलो नाही, पण शेवटी एक नाटक हे नाटक. आता मला एक तुम्ही न परतून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देते. शिवसृष्टी उभी करावी, तिकडेच येत होतो की शेवटच्या 2-3 प्रश्नामध्ये शिवसृष्टी प्रकल्पाविषयी बोला. शिवसृष्टी म्हणजे महाराजांचं चरित्र साक्षात उभं करायचं. मग माध्यम तुम्ही काय घ्या, पुतळे करा, पेंटिंग्स काढा, गाणं म्हणा, नाटक करा, फिल्म काढा, काय काय ते म्हणजे अधिक माध्यम आहे. त्याने आता सध्या चालवलं आहे, एक भाग बांधून पूर्ण झालेला आहे, जगदीशराव कदम, जगदीशराव पवार म्हणून पुणे, आणखी एक आमचे सहाय्यक नाही प्रतापराव टिपरे, बरेच जण आहेत, अभिषेकराव जाधव, अजितराव आपटे, काही खूप खूप शिकार जण, आता 200-250 जण असतो. सगळी आम्ही कुणी ना कुणीतरी व्यवसाय करणारी मंडळी आहोत, कुणी नोकरी करतो, कुणी बँकेत आहे, कुणी काही, कुणी कुणी वकीलही आहे, ह्या सगळ्यांनी म्हणून आम्ही ती उभी करतो. आणि हे बाकी दररोज नाटकात काय होतात जाणता राहायचे प्रयोग आहेतच, सिंहगड रोडवरती जाणता राहायचे प्रयोग होणार आहेत, जाणता राहते ते प्रयोग आत्तापर्यंत गेल्या 35 वर्षात म्हणून 1500 वर काही एवढे झाले. यात कोणीही प्रोफेशनल कलाकार नाही, धन्यवाद कलाकार कोणी नाही, सगळे ते कोणी शाळावाला, कोणी रिक्षेवाला, कोणी वकील, कोणी डॉक्टर. प्रसन्नराव परांजपे डॉक्टर आहेत, प्रॅक्टिस करतात आमच्या याच्यात, काम करतात. प्रवीण शिरोळे, त्याचं हॉटेल आहे, ते काम करतात. असे निर्णय व्यवसाय करणारी सगळी मुलं आहेत, कोणी वयाची व्यवसाय, कोणी कमी आहे,
सगळ्यात कमी मी लहान 5 वर्षाचा 4 वर्ष कुठे बर 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 सगळ्यात म्हातारा मी 98 आम्ही सगळ्या मिळून एक काम केलं आपल्याला थोडंसं आत्मस्तुतीचा भाग येईल मला माहिती आहे आत्मस्तुती टाळण्याचा मी प्रयत्न करतोय आम्ही सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष हे काम करू एक भाग बांधून पूर्ण झालाय आपण बघा बांधून पूर्ण आहे शिवसृष्टी 45 कोटी रुपये आम्ही खर्च केले कुठून आणले 45 कोटी अनेक देणगे दिले खरं आहे अनेकांच्या देणगे आहेत अनेकांनी आपले पगार दिले तेही खरं आहे पण नाटकात काम करून कोणी हुजेरा झाला कोणी शिवाजी महाराजांची भूमिका केली कोणी जिजाबाई आमच्या सुनबाई थोरल्या त्यांचं दीपाऊ साहेब त्या आता थोडे आजारी आहेत परंतु त्या जिजाऊ साहेबांचं काम करतच आहे आमची मुलं कामं करतात कोणी रेकॉर्डिंगचं काम कोणी भूमिका पण सगळी आपसात कामं करतात सगळ्यांचं म्हणून जे काय आकडा आहे ना तो जसं 250 लोकांचा आहे कोणी पैशाकरता हट्ट करते की माझं पगार मला किती देणार नाही तर मध्यंतरातच देतो कोणी एक एवढे मुलं करते मुलं मुलांची ताकद काय मुलांची ताकद आपल्याला माहिती असते लहान असतात कोणी 15 वर्षाचा असतो कोणी 10 वर्षाचा असतो कोणी 20 वर्षाचा असतो पण बहुतेक कॉलेजमध्ये शाळेमधली मुलं आहेत आणि त्यांनी हे कामं करतात आणि त्यांनी हे पैसे एक इमारत पूर्ण झाली आहे आपण जरूर पाहायला या मी आपल्याला अत्यंत आग्रहाचं निमंत्रण देतो सजवायचं आहे अजून आतून मांडायचं आहे मला आता ते 2500 हत्यार आहेत ते आता मांडणार होत आम्ही सजवल्या नंतर आला तरी चालेल पण आत्ता गेला तरी पाहायला मिळेल एक अगदी साधी गोष्ट विचारतो तुम्ही आत्ताच्या माध्यमातलं सर्वात प्रभावी माध्यम दूरदर्शन आहे टी व्ही पाहता का कधी दिवसभरात टी व्ही पाहणं होतं का टी व्हीबद्दल मी तक्रार करू का अगदी मोकळेपणे 100% टी व्ही फार प्रभावी माध्यम आहे पण त्याच त्याच जाहिराती आणि 3रा क्रमांकावर टाकावेत अशा पद्धतीचे कार्यक्रम तेच तेच पुन्हा मला पाहत आम्ही काय पाप केलो काही गोष्टी इतक्या सफाईने ट्विस्ट करतात की मोठ्या माणसांचा अपमान म्हणून मी भविष्यात म्हणलं की राष्ट्रपती काय किंवा पंतप्रधान काय किंवा मुख्यमंत्री काय शेवटी ते आपले अधिकारी आहेत आपले राज्यकर्ते आहेत 3 दिवसापुरता असेल नाही तर 3 वर्ष करता असेल पण तो आपला राजा आहे त्याचा मान त्याची प्रतिष्ठा आपण सांभाळीच कोणत्याही पक्षात असेल कोणत्याही मतात असेल पण त्याचा मान सांभाळच आहे तो माझा राजा आहे क्रिकेट पाळलं जाते अशी तक्रार आहे या तक्रारीच्या जोडीला तुम्ही त्यातल्या त्या टी व्ही चालू ठेवता तो क्रिकेटची मॅच बघण्याकरता ना खरं आहे ना हो क्रिकेट क्रिकेट इतकं पहिल्यापासून आवडतं हो आवडतं मी माझ्या लहानपणी डावखोरा बॉलर होतो बर डाव्यातही बॉलिंग करायचा आणि त्या बरं खेळत होतो पण पुढे ते आपोआप सुटलं आणि शिवाजी महाराजांच्या बोटाला बोटाचा शिवाजी महाराजांचं बोट धरून मी चाललो कला फार छान चित्र केलं आहे ही जी प्रतिभा केली चांगली अभ्यासपूर्वक करावी थोडं विषय तर होते नाही बोला पण अभ्यासपूर्वक कलाकारांनी कला मांडावी आता या चित्रामध्ये चुका दाखवणं येतच नाही नंतर दाखवा पण चित्रकार जर असेल तर त्याला मी बरोबर घेईन आणि त्याला मी म्हणेन की तुझ्या याच्यात ऐतिहासिक दृष्टीने कोणत्या चुका झाल्यात महाराजांच्या हातामध्ये ती काठी कसली दिली असे नव्हती अभ्यास करणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांना तू विचार ना की मला अशी पुतळी मूर्ती करायची काय काय करू काय काय करू नको काय टाळू आम्ही सांगू ना बरोबर आणि शक्यतोवर सत्याच्या जवळ जा शक्यतोवर जा सगळेच पुरावे काही मिळत नाही एक गोष्ट सांगू का आपल्याला स्वराज्य बुडाला आमचं इंग्रज आले हे जेवढं आमचं नुकसान झालं
तितकं एक अतिशय मोठं तितकं तुम्हाला तो नुकसान कोणतं झालं माहिती आहे का आपल्याला? तरी 10 मे 1818 या दिवशी कॅप्टन पुथर या नावाच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टननं रायगड जिंकला आणि रायगडला आग लागली. रायगडसारखा अजिंक्य केला कॅप्टन पुथरनं जिंकला 10 मे 1818. आणि ते आग आली ना त्यामध्ये शिवाजी महाराजांचा दप्तरखाना म्हणजे सगळी कागदपत्र उत्तम दर्जे मॅन्युस्क्रिप्ट का महाराज फार वेगळा तो वेगळा विषय ज्ञानाचे अभिलाषिक होते. ज्ञान ज्ञान संगीताचा आता फार शोक होता. गाणे ऐकायला बसले 3 तास पण गाणाऱ्यांची व्यवसाय रायगडवर आहे हे माहिती आहे आपल्याला. त्यांच्या राज्याभिषेक नाच वगैरे झाले नोंदी आहेत त्याच्या की नाच गाणी ही रायगडावर होतली त्यांना आश्रय होता त्याचं कौतुक होत असे. पोवाडे अगिज्ञासाचा एक शाहीर होता त्याचं त्याच्याकडे महाराजांनी पोवाडे म्हणून घेतलेलं आहे. या सगळ्या कलांचा आपल्याला आविष्कार ते सगळं जळालं एक पोवाडा अज्ञानदासांनी लिहिलेलं सापडलं आहे बाकी सगळे जळाले सगळं जळालं. म्हणून स्वराज्य बुडालं हे जेवढं नुकसान तेवढं शिवाजी महाराजांचं दप्तर झालं हे मोठं. महाराजांना आलेली पत्र मिळत नाहीत महाराजांची गेलेली पत्र मिळतात कारण ते लोकांच्या घरी येत. महाराजांना जे त्यावेळच्या लोकांची वापरली कोणत पत्र 50-60 मिळाली फक्त बाकी पत्र नाही मिळत. हे जे नुकसान आहे हे गेलं. सर शेवटचे 2 छोटे अगदी प्रश्न आहेत शेवटचे का म्हणजे अजूनही माझी तयारी आहे. त्यांना आम्ही तासभरच आपण घेऊ असं म्हटलं होतं म्हणता 1.5 तास झाला अजून आवाजाचे चढ उतार सगळी स्मरणशक्ती सगळं कसं फिट आहे बघा त्यासाठी वंदन त्यांना. पण कुठेतरी थांबायला हवं म्हणून थांबतोय आम्ही आणि एक शेवटच्या 2 छोट्या गोष्टी विचारू इच्छितो. एक म्हणजे चित्र नाट्य गाणं वक्तृत्व या सगळ्यात तुम्हाला सर्वात जवळची वाटलेली गोष्ट कुठली? खरं जाऊ नाच नृत्य मला स्वतःला काही नाचता येत नाही पण तू नृत्य करणारे जे म्हणे सगळंच आवडतं सगळं मनापासून आवडतं. आत्ता माझ्याकडे संगीतवाली बसले ते ते गेले तुम्हाला पाणी करावं बरोबर. पण आमचं घर म्हणजे कलावंतांचं कायमचं निमंत्रण असलेलं घर आहे केव्हाही या आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर जो देव आले ना ते म्हणजे परमेश्वर गॉड गॉड आणि त्यांच्यावर कलावंत आला तर आम्ही पहिला नमस्कार कलावंताला करू नंतर देवाला करू दोघांचे स्वागत. शेवटची गोष्ट म्हणजे आणि आमच्या मुलांनाही आवडतं हे आमचं भाग्य की आमच्या मुलांनाही पण या गोष्टीचा छंद आहे. अजून एक गोष्ट मगाशी तुम्ही त्याचं उत्तर टाळलं तर पण पुन्हा एकदा विचारतो की फिटनेस जो तुमचा आहे ना ह्या 98 याच्यासाठी तुम्ही काय करता हो नेमकं? थोडी आत्मस्तुती होईल. नाही बोला मोकळेपणे बोला आमच्यासाठी. मला वाटतं आता ते खरं का खोटं ते MBBS डॉक्टर आहेत ते सांगतील ते एखाद्या मला म्हणतील खोट. पण मला वाटतं माझ्या फिटनेसचा किंवा माझ्या एनर्जीचा काय गाभा आहे कोणतं गुण आहे मला कसलंही व्यसन नव्हतं आजही नाही बरोबर म्हटलं ते आत्मस्तुतीचा त्यात विनाकारण भाग आला आहे पण मी बोललो नाही पण मला कसलंही व्यसन नाही माझ्या मुलांनाही नाही याचा मला अभिमान वाटतो. कसलंही व्यसन नाही आणि मी आपल्याला अत्यंत आपण सगळे निर्वसनीच आहात पण मी आपल्याला आग्रह करेन की कसलंही व्यसन नको पा आपली तब्येत कशी राहते छान राहील. वा इतिहासाचं भान राखत वर्तमानातल्या तमाम वक्त्यांना गाणाऱ्यांना कलावंतांना भेटत सांस्कृतिकदृष्ट्या श्रीमंत जीवन जगलेल्या या श्रीमंत योग्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून प्रणाम.